नमस्कार दीपक रेगी कथाकथन चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत तुम्ही ऐकताय द स काकडे यांची केळीचे सुकले बाग ही कादंबरी आणि आज भाग नववा तेजश्री मॅडमच्या फ्लॅटवर मी महिनाभर स्वतःला कोंडूनच घेतलं होतं जगावंसं वाटत नव्हतं उत्साहच नव्हता मला येणारे फोन मग त्रासदायक वाटायला लागले म्हणून मी रिसीवरच काढून ठेवला एका चांगल्या हॉटेलचा जेवणा चढावा रोज सकाळ संध्याकाळी यायचा तेही मी नीट खात नव्हतो खाण्यात चवच नव्हती सकाळ संध्याकाळ कॉफी आली तरी ती घ्यावी वाटायची नाही आंघोळ दोन दोन दिवस करत नव्हतो उदास वाटत होतं पान तंबाखू सुपारीचे व्यसन मला माहिती नव्हतं तिथे मी दुःख विसरण्यासाठी मद्य पिण्याच्या विचारात बुडायला लागलो एकदा वाटलं उठावं आणि व्हिस्कीच काय पण नारंगी मोसंबीसारखी देशी दारू घटाघटा प्यावी नशेत सुम्म पडावं शिवाजी पार्कला राजा बडे चौकात मद्याची दोन तीन शॉप्स होती तिथे मद्याच्या बाटल्या घ्यायला गर्दी असायची ते पिणारे मला वेडे वाटायचे उगाच स्वतःला शिक्षा करून घेत आहेत असं वाटायचं पण पन, पण आता मला ते सगळे शहाणे वाटायला लागले फ्लॅटचा दरवाजा उघडून मी बाहेर पडायला लागलो तर डोळ्यांपुढे अंधारे दाटला क्षणभर खाली कोसळून पडतोय काय असं वाटलं म्हणून दरवाजा धरून कसं उभं राहण्याचा प्रयत्न केला तर माझे हातच सुटले मी दरवाज्यावर आपटून खाली पडण्याच्या आधी माझ्या हातांना धरून मला कोणीतरी सावरण्याचा प्रयत्न केला मला धरून तसंच हळूहळू फ्लॅटमधल्या बेडकडे आणलं गेलं बसवलं गेलं माझ्या तोंडाला हळुवारपणे पाण्याचा ग्लास लावला गेला मी पाणी प्यालो भानावर आलो समोर बघितलं तर तेजश्री मॅडम तुम्ही तुम्ही का आलात क्षणभर मला तिने पूर्ण नेहाळलं माझा सगळा अवतार तिला नक्कीच वेगळा वाटत होता हिंदी फिल्म इंडस्ट्रीतली ती मॅडम मराठी फिल्ममध्ये तिला नाव होतंच पण ती हिंदीतही चमकत होती तिनी दर्दभरी कहाणीवरचे चार पाच पिक्चर तरी काढले होते त्यामुळे तिला माझा तो दर्दभरा अवतार ओळखणं काही कठीण नव्हतं तुम्ही देवदत्तच ना मी देवदत्त नाही वाटत खोल गेलेल्या आवाजात मी बोललो माझ्या त्या खोल गेलेल्या आवाजानं मॅडमचे डोळे विस्फारले भुवयात आणल्या गेल्या तिने पटकन माझ्या कपाळावर आपला नाजूक तळहात ठेवला देवदत्त काय तुमची अवस्था काय झालंय मॅडम कळला मला तुमचा रोग माझा रोग मला कुठला रोग झालाय पारोचं लग्न झाल्यावर कुठला रोग झाला होता देवदासला बोला म्हणजे तुम्हाला कळलं ते काय कळलंय तुम्हाला तुमच्या वाचक स्त्रीचं मला भलं मोठं पत्र आलं त्यात सगळे डिटेल कळले मला अच्छा म्हणजे त्या माधवीनं झुंबरबाबाचं सगळं कळवलेलं आहे म्हणायचं डोळ्यात अश्रू तरळले घळाघळा व्हायला लागले घशात हुंदका दाटून आला मॅडम मी खूप प्रेम केलं हो तिच्यावर त्या अल्लड तरुणपोरीनं सुद्धा मला वेड लावलं बघा माझ्या मोठ्या वयाचा तिने विचार केला नाही आषाढातल्या मेघासारखी ती माझ्यावर प्रेम बरसवत होती पण ते प्रेम तिने मला दाखवलं नाही सगळं संयमित प्रेम आणि मीही तिच्या त्या प्रेमाला घाणेरडा डाग नाही लावला मी भेटून आले तिला कुणाला तुमच्या त्या फार ढासळली होती जेवण तोडलाय तिने आहे कुठे ती कुठे असणार तिच्या घरी हो आम्ही ह्या पिंजऱ्यातल्या जन्मापासून बंधनांचा पिंजरा आमच्या नशिबालाच बुजलाय लग्न होईपर्यंत आई वडिलांचं बंधन लग्न करून दिलं की आई वडील त्यांचं बंधन तोडतात आणि नवऱ्याच्या बंधनात टाकतात तिच्या मनाविरुद्ध लग्न झालं तरी तिला ते बंधन नाही तोडता येत मृत्यूशिवाय हे बंधन तुटतही नाही तेजश्री मॅडमनं मला सहजपणे स्त्री जातीचं जन्म मृत्यूचं बंधन सांगितलं जन्मानं स्त्री बंधनात येते आणि मृत्यूनच तिची बंधनातनं बंधना सुटका होते माझी झुंबर लग्नबंधनात सापडली तिची मृत्यूच सुटका करणार माधवी पुणेकरला मी माझ्याबरोबर मुंबईत आणलंय का कशासाठी तुमची वाचक आहे ना ती मी नाही भेटणार तिला हो असं काय तिच्यामुळे तर आपली दोघांची भेट झाली तुमचं पिक्चर मी घेतलं दुसरं पिक्चर चालू आहे नाही ती माधवी लबाड आहे काय लबाडपणा केला तिने सांगायची इच्छा नाही आहे मला आणि तुम्ही तिचं सारं काही सांगितलंत ना तरी ते मला पुन्हा ऐकायची इच्छाही नाही आहे याचा अर्थ त्या माधवीनं तिचं माझ्यावर प्रेम कसं आहे हे सांगितलेलं असणार मॅडमनं तिने झुंबरचा दुस्वास केला अहो आपल्या प्रेमासाठी कोण असा गेम नाही खेळणार आपल्या आवडत्या व्यक्तीला कोण नाही पळावणार कॉलबेल दाबल्याचा आवाज आला तेजश्रीच उठली तिने मला उठू दिला नाही ती स्वत दरवाजा उघडायला गेली दार उघडलं तर माधवी आत आली तिला पाहताच माझ्या कपाळावर कितीतरी आठ्या उमटल्या तिरस्कार वाटत होता मला तिचा माझ्या जवळ आली माझी ती खंगलेली प्रकृती बघून तिने डोळ्यांना रुमाल लावला तिच्या हाताला धरून तेजश्रीनं तिला खुर्चीत बसवलं तेजश्री मॅडम माधवीच्या नाटकाला फसू नका हे सुसरीचे आश्रू आहेत मी बोल लावला तिला माधवी काही बोलली नाही तिला काही बोलायचंच नव्हतं ती काही बोलण्यासाठी आली होती असं वाटतही नव्हतं देवदत्त तुम्ही माझे आवडते लेखक वेड्यासारखं मी तुमच्यावर प्रेम केलं माझ्या बाबांना पण मी सांगितलं की लग्न करीन तर ते देवदत्तांशी मग काय म्हणाले ॲडव्होकेट पुणेकर म्हणाले त्या झुंबरच्या बदमाश मामाला पैसे दे पैशासाठी तो वाटेल ते करीन अच्छा म्हणजे त्या हिरोला तू माझ्याशी खेळायला पाठवलंस हो त्यांनी पैसे घेऊन बाबांची बरीच कामं केली होती बाबांच्या आशिलांच्या कुठल्याही खटल्यात तो साक्षीदार म्हणून काम करायचा त्या मोबदल्यात पैसे खायचा त्याचं पोट असल्याच चा गोष्टींवर चालत होतं साबाजीच्या तोंडाला जे कीटकनाशक विषारी औषध लावलं ते साभाजी त्यात मरून पावला त्या मृत्यूबाबत मला अटक झाली होती मला आठवतंय सगळं तेजश्रीनं माधवीकडे बघितलं तिने मान खाली घातली बोल ना माधवी गप्प का मला तुम्ही हवे होतात तुम्हाला झुंबर हवी होती तुम्हाला मिळवण्यासाठी मला जे जे करता येईल ते करायचा प्रयत्न केला मी माधवी सरळ बोलली तिने त्यात काही लपवाछपवी केली नाही ठकीला फोडण्यासाठी मीच हिरोला पैसे दिले होते हिरू ठकीला झोपडीत भेळीचे पुढे पेढ्याचे पुढे नेऊन देत होता तिला तिच्या पाच सहा नंबरच्या मुलींना चांगलं खायला घालून खुश करत होता त्या मुलींना चांगला नवरा मिळवून द्यायचा मामानं शब्द दिला होता त्याचं कन्यादानही मामाच करणार होता त्यामुळे त्या मुली, मुली मामाला सोडत नव्हत्या हिरूला फक्त माझ्यामुळे झुंबर फुटत नव्हती माझ्यावरील इमानामुळे साबाजी फुटत नव्हता माझ्याशी दगलबाजी करून शेतीतलं उत्पन्न त्याच्या हवाली करत नव्हता साबाजी स्वतःच्या हिश्याचं धान्य त्याला द्यायचा पण शेतीतल्या उभ्या पिकाला हात लावू देत नव्हता देवदत्त मी साबाजीला एकदा माझ्या दिल्लीवाल्या बंगलीत नेला होता कशासाठी नेला त्याला काय बोललात तुम्ही त्याला झुंबरसाठी नवरा बघ लग्नासाठी मी तुला पैसे देईन तर म्हणाला देवबाबू शिवाय मी झुंबरचा शब्द कुणालाही देणार नाही झुंबरचं काय करायचंय ते देवबाबूंच्या हातात आहे साबाजीनं माझी शेती सोडावी त्यानं हिरूच्या गावी जावं म्हणून माधवीनं खेळ केला तसं झालं तर झुंबरला घेऊन साबाजीही गेला असता झुंबर माझ्या हातनं गेली असती माधवीला मला जिंकायचं होतं आणि त्यात झुंबर अडसर होता साभाजी अर्धांग वायून अंथरुणावर पडला तेव्हा माधवीला हिरूला ठकीला आनंद वाटला होता त्या आजारात तो हातपाय खोडून मरेल असं त्यांना वाटलं होतं पण मी माझं कर्तव्य केलं होतं कारण मला तो हवा होता त्याच्यासाठी मी जी धडपड केली त्यामुळे त्या साबाजी मी आणि झुंबर असं तिघांचं घट्ट नातं तयार झालं होतं झुंबर त्यामुळे मनानं खूप माझ्या जवळ आली होती तिचा माझ्यावर विश्वास होता म्हणून ती माझ्याजवळ राहायलासुद्धा तयार झाली हिरूनं ठकिला आणि दोन्ही पोरींना नेण्याची भाषा केली त्या तिख इथं मजुरी करतात तिकडे ब्राह्मणवाड्याला मजुरी करतील या सगळ्या खेळामागे माधवी होती त्यात हिरू मला बाबूराव म्हणाला त्याच्या बोलण्यात माझ्याविषयीचा हीनपणा होता नीचपणा होता म्हणून मी त्याच्या थोबाडात भडकावली होती मी त्याचे पाय धरून त्याला कुत्र्यासारखा झोपड्या बाहेर फरफटत नेला बाहेर भिरकावला होता हिरू त्या दणक्यात गावी पळून गेला होता माधवी माझा संशय आहे तुझ्यावर कसला ते कीटकनाशक तूच पाजलंस असं मला वाटतंय काय अं माझी बातमी आहे तशी मी नाही पाजलं तर मग तू त्या हिरूला किंवा तुझ्या खास गडी माणसाला ते काम दिलंस हिरू मेला म्हणजे झुंबर कशाला माझ्याजवळ राहील ती तिच्या आई बहिणींच्या सोबत माघारी जाणार हे ठरलं होतं बरोबर आहे का नाही तेवढं सांग माधवीनं मौन धरलं माझ्याकडे बघण्याचं तिला धाडच नाही झालं त्यात तो हिरू तुझ्या वकील बापाकडे गेला होता त्यांनी कायदेशीर सल्ला मागितला असेल ह्या प्रकरणात म्हणजे निर्दोष सुटायला बरं हिरू माझ्याकडे आला होता रात्रीचा पण त्याच्या बोलण्यात तसं काही वाईट नव्हतं त्यांनी हा मर्डर केला असं मी कसं म्हणू हिरू मला एक गोष्ट नेहमी विचारायचा की झुंबर मॅट्रिक नक्की पास होईल का ती तिचं कॉलेजचं शिक्षण घेऊन कॉलेजात मास्तरीण होईल का मी त्याला सांगितलं की मी तिची मास्तरी आहे ती अभ्यासात चांगली आहे झुंबर कॉलेजात सगळं शिक्षण पूर्ण करू शकेल मग म्हणाला की ती कॉलेजात गेल्यावर माझ्या पोराशी कुठलं लग्न करतीय असंच ना माझ्या डोक्यातच प्रकाश पाडला होता झुंबरच्या एस सीच्या पेपरच्या वेळी साबाजीला औषध पाजण्याचा सा कट रचला गेला त्यामुळे साबाजीची प्रकृती चिंताजनक होणार आणि त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हावं लागणार झुंबरचं बापावर प्रेम ही अशी भयानक घटना घडल्यावरती परीक्षेला कुठली जाती आहे आणि समजा गेलीच परीक्षेला तर पेपर काय धड लिहिणार ती ती नक्कीच नापास होणार मग तिचं पुढचं शिक्षण कशासाठी होईल बघा बघा तेजश्री मॅडम म्हणजे ह्या माधवीनं माझ्या झुंबरच्या शिक्षणाची वाट लावली तिच्या ऐन परीक्षेच्या वेळी तिनं त्या हिरोला साबाजीचा जीव घ्यायला सांगितलं झुंबरचं शिक्षण थांबवायचं कपटकारस्थान यशस्वी करून दाखवलं बघा तेजश्री मॅडम माधवीकडे बघत राहिले झुंबर आणि देवदत्त या दोघांना अलग पाडण्यात माधवी यशस्वी झाली हा अंदाज तिला आला झुंबरला माझ्या आयुष्यातून दूर करण्याचा जसा जमेल तसा ती खेळ करत राहिली हेही तिला पटलं माधवी एवढी चांगली साहित्याची वेळी तुझं वाचन चांगलं पण चांगलं कसं वागावं हे तुला कळू नये तेजश्रीने तिला सुनावलं मी तरी काय करू मला देवदत्त हवे होते त्यांच्या कादंबऱ्या मी वाचत होते त्यात कॉलेजलाही शिकत होते दिवाणी फौजदारी दावे कोर्टात यशस्वीपणे चालणाऱ्या बाबांना मी सांगितलं की मी लग्न करीन तर देवदत्तशी ते म्हणाले देवदत्तांची इच्छा असेल तर विचारून बघ मग मी झुंबर प्रकरण त्यांना सांगितलं तर ते म्हणाले ती गरीब शेतमजुराची पोर ती देवदत्तांशी काय संसार करणार त्यात वयानं अज्ञान देवदत्तचं वय तिच्यापेक्षा कितीतरी जास्त पण मला वाटतं तू देवदत्तापेक्षा थोडी प्राऊड आहेस फक्त एक वर्षानं तर मोठी आहे मी हे ऐकून तेजश्री गोंधळली ही वय वाढल्यानं देवदत्तसारख्या तरुण लेखकाला आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करते हे बघा तेजश्री आता तुम्हीच निर्णय द्याव्यात माझ्या हात आणि झुंबरमध्ये अंतर निर्माण करण्याचा काही अधिकार आहे का या माधवीला माधवीनं माझी चीड बघितली आणि तिने आपल्या पर्समधनं एक आल्बम काढला तेजश्रीच्या हातात ठेवला काय आहे ह्याच्यात माधवी तुम्हीच बघा की हा माणूस माझ्याशी कसा खेळला बघा ह्याला मी खेळायला हवी होते लग्नाला नको होते ते ऐकलं आणि मी बर्फासारखा थंड पडलो मी कधी हिच्याशी खेळलो तेजश्रीनी तो फोटोचा आल्बम पाहिला आणि माझ्याकडे वेगळ्याच नजरेनं बघत माझ्या हातात दिला मी तो आल्बम चाळला त्यातला प्रत्येक फोटो तिच्या बंगलीत मी तिला लगटलो अशाच फोजचा होता ते फोटो बघताना माझ्या अंगाचा संतापानं तिळपापड झाला ते सगळे फोटो माधवीनं काढून घेतले होते तिच्या बाथरूममध्ये ओल्या कपड्यात तिने मला आणि मी तिला मिठी मारली होती मग माझ्या डोक्यात प्रकाश पडला पंधरा दिवसापूर्वी आपण गावी गेलो होतो हिरूनं ठकी झुंबर तिच्या त्या दोन मोठ्या बहिणी ब्राह्मणवाड्याला नेल्याची बातमी आपल्याला दिली माधवीनं आपल्याला तिच्या बंगलीकडे नेलं तिनेच मग कोणाला तरी बंगलीतले फोटो काढायला सांगितले असेल किंवा तिच्याकडे ॲटोमॅटिक कॅमेरा असेल त्या कॅर्या कॅमेऱ्याने हा पराक्रम केला असेल बंगलीत प्रवेश केल्यावर बल्ब चमकल्याचा मला दोन वेळा भास झाला होता मी त्याचं कारणही विचारलं होतं एकदा ती म्हणाली शॉर्ट सर्किट झालं असेल बाथरूममध्ये तिने शॉवर चालू केला मला भिजवलं मला मिठी मारली त्यावेळीही मी तिला बल्ब चमकण्याविषयी विचारलं होतं तर ती म्हणाली जंगलात दोन झाडं वाऱ्या वादळात एकमेकांवर फांद्यांनी घासतात त्यांच्या संघर्षणानं वणवा पेटतो मग सुक्याबरोबर ओलंही पेटतं मला तिचा तो घाणेरडेपणाचा वणवा नको होता मी तिला दूर केलं तसाच ओल्या कपड्यात बाहेर पडलो मी ते सगळं तेजश्रीला सांगितलं प्रोड्युसर मॅडम हे जे सांगतायत ना ते सगळं खोट आहे हे बघ देवदत्तांना मी तुझ्यापेक्षा जास्त ओळखले त्यांनी झोंबरची त्यांची कुठलीही गोष्ट माझ्यापासून लपवलेली नाही तुझ्याबाबत त्यांनी काही सांगितलं नाही पण त्यांना लिफ्ट मिळावी म्हणून त्यांच्या कादंबरीचं नाव मी तुम्हाला सुचवलं आहे मी पिक्चर काढायला सांगितलंय माधवी आपला माझ्यावरचा प्रेमाचा हक्क बजावण्यासाठी म्हणत होती नाही पण माधवी तुझं सगळं प्रेम एकतर्फी होतं एकतर्फी कसं माझं यांच्यावरचं प्रेम यांना माहिती होतं मी ते वेळोवेळी व्यक्तही केलं होतं माधवीचं प्रेम मला शारीरिक पातळीवरचं वाटलं झुंबर तशी लहान पण तिला समज किती होती सोळावा वरच धोक्याचं असूनही तिचं वय मला कधी धोक्याचं वाटलं नाही सतरा वर्ष ती कधीच कुठल्या वयाच्या वर्षात मला धोक्याची वाटणारी नव्हती संयमी होती झुंबर माधवी आता तू गावी निघावस हे उत्तम तेजश्रीनी तिला सल्ला दिला का मी का जाईन मी ह्या फ्लॅटमध्ये लग्न करून संसार सुरू करीन ते शक्य नाहीये मी जीवाच्या आकांतानं ओरडलो तेजश्रीनं माझ्याकडे पाहिलं तिने माझी मनस्थिती ओळखली झुंबरसाठी मी वेडावलो होतो व्याकुळ झालो होतो झुंबरचं लग्न झालं ती दुसऱ्याशी तिच्या मनाविरुद्ध बांधली गेली माझ्या मनाविरुद्ध बांधली गेली देवदत्त आजपासून तुमच्यासाठी माझा ऑफिस बॉय दोन टाईम तुमचा जेवणाचा डबा घेऊन येईल तुम्हाला थर्मासमधनं चहा पाठवण्याची व्यवस्थापन केली जाईल नाही काही गरज नाही आहे त्याची मला आता जेवणच नको आहे मला हॉटेलचं जेवण येतं तेही मी बंद करणार आहे मी फोन करून कॉफी मागवतो तीसुद्धा बंद जेवण जात नाही कॉफी गोड लागत नाही पाणीसुद्धा बेचव लागायला लागलं आहे हे जग आता माझं नाही राहिलं या जगात माझं कोणी नाही जी होती ती माझ्यापासून हिसकावून घेतली गेली तेजश्री जवळ आली तिने मला मायेनं थोपटलं देवदत्त तुमच्यासारखी त्या झुंबरची पण अवस्था झाली असणार तुम्ही तरी पुरुष आहात पण त्या बिचार्या स्त्रीची काय अवस्था असेल माधवीनी तर भयानक बातमी दिली मला कोणतीही बातमी झुंबरनं आत्महत्येचा प्रयत्न केला लग्नानंतर ती बातमी तर मलाही माहिती आहे तिने लग्न झाल्यानंतर विहिरीत उडी टाकली होती ती बातमी मला माहिती होती बाबूजी अशी हाक मारून तर लग्न मंडपाच्या स्टेजवरनं ती बिचारी आत्महत्येसाठी विहिरीकडे पळाली होती मॅडम मला बेडवर पडू द्या डोंट डिस्टर्ब मी प्लीज मी तेजश्रीला हात जोडले तेजश्रीनं पर्समधनं पाकिट काढलं माझ्या बेडच्या उशीखाली ठेवलं मी ओळखलं माझ्यासाठी पैसे होते ते माझ्या या देवदास वृत्तीत फरक काही पडणार नव्हता देवदत्त माझं ऐका तुम्ही कामाला लागा तुमचं दुःख त्यामुळे कमी होईल कामात झोकून देणं हा दुःख कमी करण्याचा मार्ग आहे पण आता कोणासाठी कामात झोकून द्यायचं काम कोणासाठी करायचं झुंबरसाठी पण झुंबर माझी नाही हे बघा तुम्ही एक यशस्वी लेखक व्हायचं नाटक सिनेमा टी व्ही सिरियल कादंबऱ्या या सगळ्या क्षेत्रात नाम कमवायचं पैसा कमवायचा या मुंबईत शिवाजी पार्कच्या एरियात चांगला फ्लॅट घ्यायचा गाडी घ्यायची आणि हे सगळं झुंबरला समजलं पाहिजे काय तिला काय समजायला पाहिजे तिला वाटेल आपले बाबूजी सावरलेत ते आपल्या लेखनात आहेत तिला आनंद वाटेल ना त्यामुळे तिला तिच्या नवऱ्यासाठी नाही तर तुमच्यासाठी जगावं वाटेल असं पण प्रेम वाढवता येतं की प्रेमाची उत्कटता अशी सुद्धा वाढू शकते मी तेजश्री मॅडमच्या विचारांनी लोभावलं गेलो आपण दुःखी राहिलो तर झुंबरची पण तीच अवस्था होणार तिची अवस्था दुःखी राहिली तर आपण सुखी कसे होणार आपल्या प्रेमाचा माणूस सुखी असला तर आणि तरच आपल्याला सुख मिळणार तेजश्री मॅडम मला फक्त कामं द्या मी ह्या कामात स्वतःला झोकून देतो फिल्म इंडस्ट्रीत नाव कमावतो कथा कादंबऱ्याच्या विश्वातसुद्धा खूप चांगलं नाव मिळवेन मी असं झालं तर झोंबरला आनंद होईल आपल्या बाबूजींना बघण्यासाठी ती आतूर राहील तिच्यातली प्रेयसी तुमच्यासाठी जिवंत राहील मित्रांनो हे नवं प्रकरण इथेच संपलं दहावं प्रकरण उद्या तोपर्यंत नमस्कार मित्रो